बातमी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडलेली आहे आणि त्यामुळे त्यांचे सर्व दौरे आणि त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहे. मंत्रिमंडळाची बैठक नियोजित होती मंगळवारी, मात्र आता ही बैठक आणि त्यांचा सोलापूरचा दौरा रद्द करण्यात आलेला आहे, कारण त्यांची तब्येत बिघडल्याची बातमी समोर येते आहे. इतर काही शासकीय कार्यक्रम, बैठका ह्या सुद्धा रद्द करण्यात आलेल्या आहे, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडल्याची बातमी समोर येते आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने ते उपचार घेत आराम करत आहेत. इतर शासकीय कार्यक्रम आणि मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक, महायुतीची पत्रकार परिषद सुद्धा होणार होती, आता ते सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले. सोलापूरमध्ये त्यांचा दौरा होता, लाडकी बहीण वचनपूर्ती संदर्भातला कार्यक्रम होता, तो कार्यक्रम सध्या आता मुख्यमंत्री त्या कार्यक्रमाला उपस्थित नसणार आहे, कार्यक्रम दौरा रद्द करण्यात आलेला आहे. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांदा थेट जोडले गेले. डॅरिल, काय माहिती मिळती आहे, कोणते दौरे होते आणि काय कार्यक्रम रद्द करण्यात आलेले मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे? नक्कीच प्रियज, आज मुख्यमंत्र्यांचा सोलापूर दौरा जो होता तो रद्द करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नसल्या कारणाने मुख्यमंत्र्यांचे सर्व कार्यक्रम जे आहेत ते आजचे रद्द करण्यात आले आहेत. आपण पाहिलं तर कॅबिनेट बैठक देखील बोलावण्यात आली होती, पण मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आजची कॅबिनेट बैठक देखील रद्द करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली आणि त्या कारणाने आज मुख्यमंत्र्यांचे सर्व जे दौरे आहेत ते रद्द करण्यात आले आहेत. श्रेयस जी, धन्यवाद डॅरिल आपण दिलेल्या माहितीसाठी.